गणपती बाप्पाचं जे मनोगत आहे, आपण आपापल्या परंपरेने गणेशोत्सव साजरा करत असतो, ढोलताशांचा गजर करतो, कुठे लाऊडस्पीकर लावला जातो, आपल्याला जे आवडतं तेच आपण बाप्पाला खाऊ घालतं. पण या सगळ्यामध्ये गणपती बाप्पाला काय म्हणायचंय, त्याचं काय सांगणं आहे हे आमच्यापर्यंत पोहोचलंय, ते तुम्ही सुद्धा पहा. होय, मला गोडधोड खायला आवडतं. माझ्या बाबांप्रमाणे मी सिक्स पॅक वाला नाही आहे, पण वर्गणीच्या नावानं धाक दपटशा करून खाल्लेला पैसा हा पदार्थ मला मुळीच आवडत नाही. होय, मला माणसांमध्ये राहायला आवडतं. बाबांसारखा मी हिमालयात जाऊन बसत नाही, किंवा कार्तिक दादासारखी मला स्त्रियांची अलर्जी सुद्धा नाही. पण अशक्य गर्दी करून लोकांना त्रास होणं हेही मला आवडत नाही. होय, मी संगीताचा भोगताय. माझ्या या लांब कानांनी मी खूप काही ऐकतोय, ऐकलंय. पण तुम्ही कानशत्रू लोक भसाड्या आवाजात जी काही आयटम सॉंग्स लावता ती ऐकून माझे कान दुखायला लागतात. होय, मी कलेचा भोगताय. 14 विद्या आणि 64 कला मला अवगत आहेत. पण क्वार्टर मारून रस्त्यात लोळून केलेला नाच, मावा खाऊन पिचकाऱ्या मारून केलेली लाल रांगोळी यांना मी कला समजतच नाही. होय, तुम्ही प्रेमानं दिलेल्या भेटवस्तू मला आवडतात. पण पैशांचे असे ओंगळवाणे प्रदर्शन करून मला तुम्ही जे सोन्या दागिन्याने मडवून टाकता ते मला पसंत नाही. अरे, मी काही गुंठामंत्री नाही रे बाबांनो. प्रेमाने दिलेली दुर्वांची जोडी सुद्धा मी अभिमानानं डोक्यावर मिरवतो. एखाद्या लहानग्याने भक्तिभावाने नमस्कार करून हळूच माझ्या समोरचा खोबऱ्याचा तुकडा उचलला की मला मोदक खाल्ल्यागत वाटत. अमुक एक गणपती नवसाला पावतो, करा गर्दी, असं काही नसतं रे बाबानो. मीच आहे. लालबागचा राजा असो की तुमच्या डेस्कवर ठेवलेला फोटो, आमच्यात काहीही भेदभाव नाही. मला जरूर भेटा, मला आवडतं ते. पण तुम्ही तुमचे काम प्रामाणिकपणे करा, शिस्त पाळा, नियम पाळा. या सर्वातून मी तुमच्या आजूबाजूला असल्याचंच तुम्हाला जाणवेल. कारण फक्त 10 दिवस विशिष्ट मंडपात थांबायला मी म्हणजे काही लिमिटेड डेटा पॅक नाही आहे. मी स्वतंत्र लीज लाईन आहे. असो, मी आलोय. आणि यावेळी घरचं कढवलेलं तूप द्या रे मोदकावर, ते विकतचं नकोय. तुमचाच गणपती बाप्पा.